दलित समाजाला न्याय न मिळाल्यामुळे उपोषणाला सुरुवात। गरिबावर होत असलेल्या अन्याय सहन करून घेणार नाही लखनिंगडे यांचा संबंधित अधिकारी यांना इशारा। वंचित बहुजन आघाडी अकोटचे उपाध्यक्ष लखनिंगडे यांच्या नेतृत्वात श्री कॉलनी येथील नागरिकांनी उपोषणास सुरुवात। आज पहिल्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्या भेटीमुळे नगर परिषद येथील संबंधित अधिकारी यांनी निवेदनाची दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्ते आज उपोषणाला बसले आहेत। या उपोषणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरले देणारे गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखनिंगडे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोट यांनी संबंधित अधिकारी यांना असे म्हटले की श्री कॉलनी येथील आमच्या मातंग कोळी धनगर या समाजावर अन्याय होत आहे, आम्ही या अन्याय सहन करणार नाही। यांना मागील कित्येक वर्षापासून नाली बांधकाम करून न दिल्यामुळे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात डबकेस असल्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। अगोदर यांनी उपविभागीय अधिकारी अकोट व मुख्याधिकारी नगर परिषद अकोट यांना निवेदन दिले होते, तरी पण यांची दखल आरोग्य विभाग व बांधकाम विभाग नगर परिषद अकोट यांनी घेतली नाही। नगर परिषद अकोट हे नागरिकांकडून टॅक्स वसूल करत आहे व यांना चांगल्या सुखसुविधा पुरवत नाही, तर मग नगर परिषद यांनी नागरिकांकडून टॅक्स वसूल करू नये। संबंधित अधिकारी हे तात्पुरत्या स्वरूपात कागदपत्री देखावा करत असून कोणत्याही प्रकारे कामे न करता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे। यांच्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून बरेच वेळा येथील नागरिक नगर परिषद येथे चक्रा मारत होते। नगर परिषद येथील संबंधित अधिकारी हे नागरिकांना उडवाउडवीचे उत्तरे देत होते। यांची माहिती येथील नागरिकांनी लखनिंगडे यांना दिली असता नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी संबंधित अधिकारी यांना 10 दिवसात नागरिकांचे घरासमोरील सांडपाण्याचे काम मार्गी लावले नाहीतर दिनांक 24/11/2022 रोजी येथील रहिवासी नागरिक नगर परिषद अकोट येथे उर्मिला शिवाजी भदे, वर्षा रवींद्र इंगळे, सुरेश भीमराव किरडे, नारायण झांबूजी इंगळे हे आमरण उपोषण करतील। काही अनुचित प्रकार घडल्यास या संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा निवेदन देतेवेळी लखनिंगडे व नागरिकांनी दिल्या होत्या व उपोषणाला अकोट शहरातील नागरिकांचा व पदाधिकारी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र अकोट प्रतिनिधी मुशर्रफ खान। आघाडीच्या वतीनं आज आपण इथं आंदोलन केलेलं आहे। साफसफाईच्या बाबतीत जो मुद्दा यांनी श्री कॉलनीवाल्यांनी उपस्थित केला हा मुद्दा 2014 पासून उपस्थित केलेला आहे। आतापर्यंत यांना शेकडो पत्र दिलेली आहे, शेवटचं पत्र यांना 5/10/2020 रोजी दिलेलं आहे। तेव्हापासून यांनी दखल घेतो म्हटलं पण आजपर्यंत कोणत्याच प्रकारची दखल गेलेली नाही आणि ह्या विभागातले या कॉलनीतले सर्व लोक हे बिचारे वेळोवेळी सर्व नगर परिषदचा जोही कोणत्या प्रकारचा कर आहे कर भरतात, टॅक्स भरतात, तरी त्यांना कोणतं हे सुविधेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। आणि सर्वात मुख्य गरजा ह्याच सर्व म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या मुख्य गरजा म्हणजे पाणी, रस्ते, नाल्या आणि लाईट हेच असते, पण ह्याच्याचकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे। हे आता हे जे म्हणजे खाली गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जे भाजप सरकार आलेलं आहे ह्याच्यात आमचा जो नगरसेवक आहे दिनेश खोडेसार हे प्रभाग 9 मध्ये हे प्रकरण येते। प्रभाग 9 मध्ये दिनेश खोडेसार वंचित बहुजन आघाडीचा नगरसेवक आहे, त्या नगरसेवकांनी कंप्लेंट केली, त्यांना वेळोवेळी सांगितलं पण त्या गोष्टीचा काहीच पाठपुरावा झाला नाही, म्हणून आम्हाला आज ह्या उपोषणासाठी बसायची तयारी करावं लागली आणि उपोषणाला बसलो। आता हे जोपर्यंत काम पूर्ण मार्गी लागत नाही, काम होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं आमच्यासोबतच्या सर्व महिला मंडळ पुरुष वर्ग यांचं सर्वांचं म्हणणं आहे। हे सर्व प्रशासनानं याची दखल घ्या नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही पुढे करू। शहरामध्ये नगरपालिका ही संस्था शहराची साफसफाई करण्याकरिता मुख्य संस्था आहे आणि म्हणून या संस्थेला मुख्य अधिकारी म्हणून एक प्रशासकीय अधिकारी दिला गेला आहे। हा प्रशासकीय अधिकारी स्थानिक लेवलवर आरोग्य विभागामध्ये असलेले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारीवर यायचा कुठल्या प्रकारचा नियंत्रण आहे? या श्री कॉलनीमध्ये हे जे कामं ठप्प झालेले आहेत
नाल्या काढलेल्या नाही आहेत, कचरा उचललेला नाही आहे, रोगराई फसलून राहिलेले आहेत, तर त्या श्री कॉलनीमध्ये सफाई कामगार आहे तरी का? तो सफाई कामगार किती वेळ काम करतो? त्या सफाई कामगारावर नेमलेले चपराशी तरी आहेत का? त्या चपराशीवर हेड जमादार सफाई निरीक्षक याला तरी माहीत आहे का की त्या पगार त्या कर्मचाऱ्याचे पगार निघते की नाही निघत? आम्हाला असं माहीत पडलेले आहे की या नगरपालिकेमधले काही कर्मचारी ठेकेदारांना आपला जो मेन मुख्य कर्मचारी आहे तो दुसऱ्या कर्मचाऱ्याला नेमून 2,000-3,000 रुपये महिना देऊन काम करून घेतो आणि स्वतः काही काम करत नाही, ती याची दखल मुख्य अधिकाऱ्याने घ्यावी. उद्या या शहरामध्ये डेंग्यूची साथ, मलेरियाची साथ, गोवरची साथ, अन्य दुसऱ्या कोणत्या बिमारी ज्या आहेत ते जर झाल्या तर याला सर्वश्रेय जिम्मेदार इथला नगरपालिकेचा मुख्य अधिकारी राहणार आहे, त्याची त्यानं नोंद घ्यावी. आणि त्या एरियामधले जे काही कामगार असतील ते कामगार नेमलेले आहेत की नाही नेमलेले आहेत त्याची दखल घेऊन त्वरित त्या कॉलनीमध्ये साफसफाई सुरू करण्याकरिता आम्ही त्याला विनंती करतो, अन्यथा त्याच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याची. जाणीवपूर्वक करते की काय असं आम्हाला वाटते आहे. आज नगरपालिका प्रशासना वतीनं श्री कॉलनीमध्ये कुठल्याही परिस्थितीत नाली पाण्याची व्यवस्था झालं नाही, पाणी सांडपाण्याची व्यवस्था पण झालं नाही, त्यामुळे तिथे नागरिकांना अतिशय अतोनात असा त्रास सहन करावा लागत आहे, ज्याला संपूर्ण जबाबदार नगरपालिका प्रशासन आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दखल निघणे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी अकोट शहरातील संपूर्ण कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ती तोफून सुरू आहे आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी या उपोषणाला खंबीरपणे पाठिंबा देऊन जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी या आंदोलनात पाठीशी खंबीर उभी राहील.